आपण साईन वेव्ह बद्दल नेहमीच ऐकतो, पण आपण या साईन वेव्ह कशा दिसतात आणि कशा बनवायच्या अतिशय साध्या कृतीतनं पाहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला असा एक लांब कागद आणि हेक्सा ब्लेड पाहिजे आणि साईन वेव्हचा पॅटर्न तुम्ही सहज बनवू शकता. असा एक लांब कागद घ्या, कार्डशीट घेतलं तरी चालेल, आणि त्याची अशी गुंडाळी करा. आता या गुंडाळीवरती तुम्हाला कापायचं आहे, पण कापताना कसं कापायचं आहे, साधारणतः 45 अंशामध्ये 45 डिग्रीचा अँगल झाला पाहिजे. आणि हा संपूर्ण कागद म्हणजे संपूर्ण गुंडाळी अशी कापून घ्या आणि आता ही गुंडाळी उघडा. हा जो पॅटर्न तयार होतो हा साईन वेव्हचा पॅटर्न आहे. आहे का नाही सोपी पद्धत साईन वेव्ह पॅटर्न दाखवण्याची? अशाच प्रकारे तुम्ही दुसरीही गुंडाळी उघडली तरी तुम्हाला तोच पॅटर्न दिसेल. जर तुम्ही व्यवस्थित कापलं तर हा पॅटर्न तुम्हाला अतिशय सुंदर दिसेल. याला आपण म्हणतो साईन वेव्ह. आणि याची खासियत अशी आहे, आपण या गुंडाळीला 45 अंश कोणामध्ये कापलेलं आहे, 45 डिग्री अँगलमध्ये त्याला कापलेलं आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे. इथे झालेला जो कोन आहे ब्लेडशी तो होता 45 अंशाचा. अतिशय सोप्या प्रकारे तुम्हाला हा पॅटर्न दाखवता येतो.